मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 जागा लढवाव्या, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला. मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नांदेडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं होतं. यावर आंबेडकरांनी त्यांना 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. विशाळगडावरचा वादावर आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीला विचारा असं म्हणाले आहेत. काँग्रेसच्या 7 आमदारांवर क्रॉस व्होटिंगचा आरोप केला आहे, तो आरोप चुकीचा असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. राज्यसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना ज्या आमदारांनी पाडलं त्यांची नावे काँग्रेसला माहीत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. काँग्रेस कारवाई करणार की त्यांच्यातील मनुवाद पुन्हा बाहेर येणार का, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जी परिस्थिती उद्भवणार आहे त्याबाबत आम्ही कार्यकर्त्यांना माहिती देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता, पक्ष सोडताना ते माझ्याशी बोलल्याचं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. सर, आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत तर वंचितून उभं राहायचं, मतं घ्यायची आणि परत पक्ष बदलायचा असं फार दिसतं. एखादा दुसरा हा होत असतो, उरलेले माझ्या सगळे आहेत, त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत. जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामक नाही, तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काढी मोड होते. महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला 99-99-99, मला काय माहीत नाही, सॉरी. सर, मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे. माझं म्हणणं असं ते त्यांनी असं मनोज जरांगेंनी 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतो. साहेब, OBC आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या, आरक्षण यात्रा, मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं. मी आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे, त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो. प्रकाश आंबेडकर आमच्या विरोधात अनेक दिवसापासून बोलणार आहे, विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे, ते विशालगडावर काय म्हणजे कुठे चाललंय हा महाराष्ट्र, कुठे चाललंय? काँग्रेसला विचारा, शिवसेनेला उबाटा सेनेला विचारा, त्याच्यानंतर असं NCPला विचारा की महाराष्ट्र कुठे चाललंय, लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.